आणि या घडीची एक मोठी बातमी आहे, कोपर्डी हत्याकांड प्रकरणामधील आरोपीची एरोडा कारागृहामध्ये आत्महत्या त्याने केलेली आहे। आज पहाटेच्या सुमारास कारागृहामध्ये आत्महत्या करून त्याने आपलं जीवन संपवलेलं आहे। आरोपी पप्पू शिंदे यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। मिकी घई या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, कोपर्डी एका मुलीला ज्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले होते आणि त्यानंतर तिला मारून टाकण्यात आलेलं होतं, संपूर्ण महाराष्ट्रभर हा कोपर्डी प्रकरण गाजलेला देखील होता आणि याच्यासाठी सरकारने देखील मोठी दखल घेतलेली होती आणि त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आलेली होती। जो पप्पू शिंदे आहे यातला एक आरोपी आहे जो अटकेत आहे, गेले 3 वर्ष 4 वर्ष तो पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता। त्याच्या अगोदर देखील त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला होता, जेव्हा त्याला कोर्टात पेशगीसाठी आणण्यात आलेलं होतं, लोकांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला होता। त्याच पप्पू शिंदेने आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना त्याच सेलमध्ये ज्या ठिकाणी त्याला कैद करून ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सध्या येरवडा कारागृहामध्ये वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत, त्याचे जे मृतदेह आहेत तातडीने ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात येतोय, परंतु ही आत्महत्या कशी केली याचं मागचं कारण काय आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र हा एक मुख्य आरोपींपैकी एक होता, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्या प्रकरण गाजलेलं होतं, पोलिसांनी मोठी कारवाई करून या सगळ्या आरोपींना अटक केलेली होती आणि हेच आरोपी जन्मठेपची शिक्षा पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये भोगत असताना त्यातील एका आरोपी पप्पू शिंदे यांनी आज पहाटेच्या सुमारास त्याच्याच बॅरॅकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। अमोल, पोलिसांकडून काही माहिती मिळालेली आहे, त्यांची काही प्रतिक्रिया? अगदी, आपण आताच काही वेळापूर्वी अमिताभ